एक प्रख्यात कला समीक्षक 100 वर्षीय एम के पारधी यांनी त्यांची सक्रिय वर्षे जादुई दुनियेत घालवली, कारण कलाकार आणि प्रेक्षक त्यांच्या परतण्याची नेहमी आतुरतेने वाट पाहत होते. बाहेर पाऊल टाकणे आणि गडद रंगमंचाकडे जाणे ही कल्पना आता त्याच्यासाठी अकल्पनीय आहे. त्यांना त्याच्या स्वतःच्या योगदानाच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचं आमंत्रण दुर्दैवाने नाकारावे लागले. कल्पना निर्माण करणाऱ्या त्याच्या सुपीक मनालाही दृष्टी कमी झाल्यामुळे त्यांना लिहिणे थांबवावे लागले. परंतु हे असं व्हायला नको आहे. कुठेतरी कोणीतरी एक अशक्य स्वप्नांची कल्पना केली आहे. एक स्वप्न ज्यामध्ये श्री पारधी यांसारख्या बौद्धिक उत्तेजनावर पडणारे लोक सक्रिय आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगू शकतील, की जे त्यांच्या कुटुंबासाठी पुढील सर्वोत्तम गोष्ट असेल. एक स्वप्न की या सेवेचा प्रशासकीय कणा अशा व्यक्ती असतील ज्या विविध अपंगत्वावर मात करून शिकले आहेत आणि माया केअरचे नेतृत्व करण्यासाठी ते स्वावलंबी बनत आहेत. एक स्वप्न ज्यामध्ये वृद्ध लोकही स्वप्ने पाहू शकतील आणि त्यांच्या आयुष्यात ते ज्या गोष्टीसाठी पात्र आहेत त्या गोष्टी जगूही शकतील. एक स्वप्न ज्यामध्ये अपंग व्यक्तीही आपली स्वप्ने साकार करतील आणि त्यांना स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्यही लाभेल. आम्ही स्वप्ने पाहतच आहोत. जगभरातील प्रत्येक बोलल्या जाणाऱ्या भाषेत हेल्पलाईनसह जगभरातील वृद्धांना स्वातंत्र्य देण्याची आणि अपंगत्वावर मात करणाऱ्या व्यावसायिकांच्या नेतृत्वाच्या टीमद्वारे त्यांना प्रेरणा देण्याची. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला स्वयंसेवक देण्यासाठी आम्ही मदत करू शकतो, किंवा अपंगत्व असलेल्या व्यक्तीला आपल्या देशात आपल्या शहरात काम देण्यासाठी सुद्धा मदत करू शकतो.